कोल्हापूरमध्ये देखील काही अतिवृष्टी झालेले नुकसान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले माहिती कोल्हापूर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडून घेणार आहे आणि पंचनामे तर जवळपास सगळे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना देखील मदत देखील आम्ही मोठ्या प्रमाणात केलेली आहे. कुठलाही कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी दक्षता सरकार घेईल आणि बाकी देखील पूर परिस्थिती आहे त्यांचं काही लोकांचं पुनर्वसन केलेलं आहे त्या बाबतीतही कुणाला अडचण येणार नाही. त्या बाबतीमध्ये आम्ही सर्व प्रशासनाला अशा प्रकारच्या सूचना निर्देश दिले. विरोधकांनी आरोप केलेला आहे की खातेवाटप अजून झाले नाही पण देशात पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की ध्वजारोहण बिन खातेदार मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जयंत पाटलांनी आरोप केलेला आहे. त्यांचा आरोप करायचा विरोधी पक्षाचं काम आहे. आमचं काम आहे सरकार चालवण्याचं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं. आम्ही एका महिन्याभरात किती निर्णय घेतले जनहिताचे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे.